अजित पवार नेमके आहेत तरी कुठे, याचं गूढ वाढत जात आहे. सध्या आपण जातोय मुंबईमध्ये, जिथे आपल्या प्रतिनिधी बागेश्री कानडे आपल्या सोबत आहेत. बागेश्री, तुम्ही आता कुठे आहात नेमक्या, आणि शरद पवार यांच्याशी काही संपर्क होऊ शकलाय का, किंवा त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया आली आहे का या संदर्भात? तन्मय, सकाळपासून आपण अजित पवारांच्या शोधात आहोत. अजित पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी गेले होते. तिथं अशी माहिती कळली की 2 दिवस झाले अजित पवार निवासस्थानी फिरकलेले नाही आहेत. त्यानंतर काल ज्या वेळेला आमदारकीचा त्यांनी राजीनामा दिला, त्यानंतर तर ते कुठेच अज्ञातवासात गेलेले आहेत, कुठे गेलेले आहेत हे कळलं नाही. सध्या मी शरद पवार यांच्या निवासस्थानी आहे, जिथे शरद पवार नक्की कुठे आहेत ह्याचे आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मी त्यावेळेला असं कळलं की एकतर आत बंगल्यातून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिलेला होता, पण सूत्रांकडनं अशी माहिती मिळते की शरद पवार हे पुण्यासाठी निघालेले आहेत, सकाळीच पुण्यासाठी निघालेले आहेत, आणि पुढच्या 11 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत शरद पवार त्यांच्या निवासस्थानी येऊ शकतात. एकंदरीत काल ज्या वेळेला एवढ्या मोठ्या घडामोडी घडल्या त्यावेळेला शरद पवार हे पुण्यात होते. मुंबईत मुंबईत आता हे पोचतील, त्याच्यानंतर हा पूर्ण आढावा घेतला जाईल. अजित पवारांशी बोलण्याचा प्रयत्न केला जाईल, किंवा या इथं निवासस्थानी एक छोटी एखादी अशी बैठक पण होऊ शकते, आणि बैठकीत नक्की काय घडलं असेल, कशामुळे हा राजीनामा दिला गेला असेल, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे, अशीच इकडची सूत्रांनी दिलेली माहिती आहे. तन्मय, नक्कीच. त्यामुळे आता बघावं लागेल की नेमकं अजित पवार कधी समोर येतात आणि हे गूढ सगळं दूर करतात की नाही. धन्यवाद बागेश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.